32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। रस्ता अपघातानंतर लोकांच्या रोषाला घाबरून पळून जाणाऱ्या जड वाहन चालकांविरोधात संसदेमध्ये पारित झालेल्या कठोर विधेयकाच्या निषेधार्थ बुधवारी अहमदनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर अहमदनगर ड्रायव्हर युनियनच्या वतीनं शहरातील कोठला स्टँड येथून पायी मोर्चा काढत शासनाच्या कायद्याचा विरोध केला गेलाय आणि घोषणाबाजी केली गेली आहे। तर कोठला स्टँड या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या आणि आंदोलनामध्ये सहभागी न झालेल्या ट्रक चालकांना थांबवून त्यांना चपलेचा हार आणि काळं फासत त्यांचा निषेध करण्यात आलाय। 10 वर्षांची सजा आणि 7 लाखांचा दंड हे कोरोना काळामध्ये केलेल्या सेवेचं फळ सरकार देत आहे। घरामध्ये 15-15 दिवस एक एक महिना गेलो नाही, गावातील आणि शहरातील लोक आम्हाला घरी येऊ देत नव्हते, तरी देखील मेडिसिन, ऑक्सिजन, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम आम्ही केलंय। त्यामुळं संसदेत पारित केलेला कायदा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी वाहनचालक जगदीश सिंग यांनी केली आहे। हमको सिर्फ इतना समझता है कि कोरोना में जो सेवा हमने पब्लिक की करी वो सेवा का फल हमको अभी मिल रहा, वो सेवा का 10 साल की सजा और 7 लाख रुपए दंड हमको कोरोना की सेवा का फल ही हमको अपने सरकार अभी दे रही ली। अब हमने घर में नहीं गए 15-15 दिन, एक एक महीना घर पे नहीं गए, हमको क्वारंटाइन करा, गाँव में आने नहीं देते थे, शहर में आने नहीं देते थे, फिर भी हमने पब्लिक को मेडिसिन, ऑक्सीजन, दवाई, खाना पीना सब बुरा है और उसका फल बोले तो हमको 10 साल की सजा और 7 लाख रुपए दंड। धन्यवाद सर, जो सरकार ने हमारे पे ये कायदा जो लागू किया है कि 10 साल की सजा और 7 लाख रुपए दंड, सिर्फ हमको ये माफी कर दो क्योंकि हमारे पास इतनी लायकी नहीं है कि ये कायदा रद्द करो, हमारे पास इतनी लायकी नहीं कि हम सरकार को 7 लाख रुपए दे सके और हमारे घर में भी इतनी अहमियत नहीं है कि 10 साल हमारे घर वाले बैठ के खा सके। हमारी औरतों, बाल बच्चे, लड़कियों को रोड पे बिगाड़ी काम, खेती काम में जाना पड़ेगा। आज लोग इतने खराब हो गए कि लड़की एक रोड पे जाती लोगों की निगाह इतनी खराब है तो 10 साल अगर घर वाला आदमी बाहर गया तो उसकी बहन, बच्ची, बीबी का क्या होगा, ये सरकार ने हमको जवाब देना। अहमदनगर ड्रायव्हर युनियन तर्फे हे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाचं कारण सगळ्याला माहिती आहे की केंद्र सरकारने हिट अँड रनचा जो काळा कानून काढलेला आहे यामुळं याच्यामध्ये जर कुठं अपघात झाला ड्रायव्हरच्या हातनं आणि ड्रायव्हरचा ज्यावेळेस अपघात होतो तर सगळ्यालाच माहिती आहे ड्रायव्हरवर सगळे मारायला धावतात, त्याचे हातपाय तुटतात, वेळप्रसंगी जीव जातो। अशा वेळी हिट अँड रन कायद्याला सांगितलं की तुम्ही तिथून पळून गेला, तिथं ज्या लोकाला मार लागलं त्याला त्या येणं गेलं तर तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड। आता 7000 रुपये ड्रायव्हरला महिन्याला पगार नसतो आणि इथं 7 लाख रुपये दंड हे कळायला मार्ग नाही। कायदा केंद्राने काय करायला पाहिजे होतं, ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी काहीतरी कायदा करायला पाहिजे होता, परंतु इथं ड्रायव्हरच्या विरोधात कायदा केला यामुळं या सगळ्या ड्रायव्हरच्या कुटुंबातील लोक भयभीत झालेले आहे आणि सगळे घरचे लोक त्यांना म्हणतात तुम्ही आता त्या स्टिअरिंगवर बसू नका आणि ही जर ड्रायव्हर स्टिअरिंगवर बसला नाही तर देशाची दळणव्यवस्था ही सगळी ठप होईल। म्हणून अमित शहाना सगळ्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे की तुम्ही हे सांगू नका, आता अमित शहाचं एक स्टेटमेंट आलं की आता लावणार नाही म्हणजे उद्या लावणारच, आज नाही तर उद्या, आजचं मरण उद्यावर, त्यामुळं मरण नको, कायमचं त्याच्यावर बंधन हवं, बंधन म्हणजे कायदा रद्द करण्यात यावा। आज या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द व्हावा। यावेळी वाहन चालक, मालक आणि अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। इंजिनिअरिंग करताय ना, मग IT कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, IT इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलॅबस,
यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेजसमोर, घुलेवाडी, संगमनेर. संपर्क 95 45 53 58 57.